नेक्स्ट एग्जाम्पल, स्टील बार ए बी सी डी 4 मीटर लॉन्ग, 1 + 2 + 1 4 मीटर लॉन्ग इज सब्जेक्टेड टू फोर्सेस एज शोन इन फिगर. फाइंड द इलोंगेशन ऑफ द बार, टेक E फॉर स्टील एज 200 GPa. तो बेटा आपको क्या निकालना है, फाइंड द इलोंगेशन. इलोंगेशन मतलब डेल्टा एल, इलोंगेशन कंप्रेशन, टोटल चेंज इन लेंथ, नेट चेंज इन लेंथ, एक्सटेंशन ऑफ द रॉड, इंक्रीमेंट इन द लेंथ, डिक्रीमेंट इन द लेंथ इज डिनोटेड बाय डेल्टा एल. लेंथ मध्ये काही चेंजेस आहेत ते कशाने दाखवतो आपण, डेल्टा आयदर इंक्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. टेक ई फॉर स्टील एज, ई फॉर स्टील एज 200 GPa, GPa गेगा पास्कल. तो बेटा गेगा पास्कल नको, आपल्याला काय पाहिजे, मेगा पास्कल. सो इंटू 10^3 मेगा पास्कल. तो मेगा पास्कल का बरं, त्याचं रिझन सांगितलं मी तुम्हाला. आपण सर्व डायमेन्शन कशात ठेवणार आहे बेटा, mm मध्ये, म्हणून गेगा पास्कल मधून कन्वर्ट करायचं कशामध्ये, मेगा पास्कल. समजलं का सर्वांना? ओके, आता लेंथ दिलेली आपल्याला L1 किती आहे बेटा, L1 1 मीटर. मीटर नको बेटा, आपल्याला काय पाहिजे, तो इंटू 10^3 एम एम. त्यानंतर डायमीटर 1 दिलेला आहे बेटा आपल्याला, किती दिलेला आहे, 15 φ. तर बेटा इथे युनिट दिलं नाही आहे, तुम्ही अज्युम करतो mm, ठीक आहे, 15 mm. φ सिम्बॉल रिप्रेझेंट काय करते बेटा, डायमीटर. म्हणजे याचा क्रॉस सेक्शन कसा असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे, यस, याचा क्रॉस सेक्शन कसा असायला पाहिजे बेटा, लाईक दॅट, तसं सर्क्युलर असायला पाहिजे. सर्क्युलर रॉडला नेक्स्ट सर्क्युलर रॉड अटॅच आहे लाईक दॅट, आणि त्यानंतर परत त्याला एक सर्क्युलर, कारण डायमीटर दिलेला आहे, तर तो अशा पद्धतीने एक सर्क्युलर रॉड क्रॉस सेक्शन दिलेला आहे. L2 जर पाहिलं बेटा आपण, तर मिळतो आहे 2 मीटर. तर किती mm बेटा, 2 × 10^3 2000 mm. अँड D2 जो आहे तो किती आहे बेटा, 20. L3 इज 1 मीटर. 1 मीटर मीन्स बेटा 1000 × 1 × 10^3 mm. अँड D3 इज 15 φ मीन्स 15 mm डायमीटर. तर हा डेटा आपल्याला दिलेला आहे, पण काय करायचं आहे बेटा, फाइंड द इलॉंगेशन ऑफ द बार. तर इलॉंगेशन कसं काढतो बेटा आपण, सांगा, इलॉंगेशन ऑफ बार, व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड इलॉंगेशन ऑफ द बार, डेल्टा एल, डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू प्लस डेल्टा, किती सेक्शन्स आहे बेटा, 1, 2 अँड 3. सो डेल एल वन प्लस डेल एल टू प्लस डेल एल थ्री. डेल एल वन बेटा P1 L1 A1 E1, डेल एल टू P2 L2 A2 E2, डेल एल थ्री P3 L3 A3 E3. काय सेम आहे बेटा, लोड सेम आहे का प्रत्येक पार्ट वर, लोड सेम नाही. लेंथ सेम आहे का प्रत्येक पार्टची, एरिया सेम आहे का प्रत्येक पार्टचा, काय सेम आहे फक्त, ई सेम आहे. तर ओनली काय कॉमन करता येईल तुम्हाला, ई कॉमन करता येईल. रिमेनिंग काय राहणार बेटा, P1 L1 / A1 प्लस P2 L2 / A2 प्लस P3 L3 / A3. तर ओनली ई सेम आहे, काय सेम आहे फक्त, ई सेम आहे. तर आपल्याला काय कॉमन करता येईल बेटा, ओनली ओनली ई कॉमन करता येईल, बाकीच्या गोष्टी आपल्याला कॉमन करता येणार नाही. आता A1 A2 A3 साठी आपल्याला दिलेला आहे बेटा हा रॉड कसा आहे, सर्क्युलर. तर π/4 D1² π/4 D2² π/4 D3² नी आपण एरिया काढून घेऊ शकतो. एरिया माहित झाला, L1 L2 L3 दिलेला आहे बेटा, ओके. काय नाही माहित, P1 P2 P3, काय नाही माहित बेटा, P1 P2 P3. तर P1 P2 P3 कसं काढतात, P1 म्हणजे लोड ऑन
फर्स्ट पार्ट ए बी लोड ऑन पार्ट ए बी पी वन. तो बेटा शॉर्टकट काय सांगितलं होतं, जो पहिला लोड आहे तो काय घ्यायचा पी वन. तर सांगा मग 20 किलोन्यूटन अवे फ्रॉम ए बी आहे का टुवर्ड्स ए बी आहे? येस, अवे फ्रॉम ए बी. पॉझिटिव्ह निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. न्यू स्टुडंट, जर लोड अवे फ्रॉम बॉडी असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं, आणि टुवर्ड्स द बॉडी असेल तर काय घ्यायचं? निगेटिव्ह. अवे फ्रॉम द बॉडी पॉझिटिव्ह, टुवर्ड्स द बॉडी निगेटिव्ह. तर ए बी पार्ट साठी जर तुम्ही 20 किलोन्यूटन लोड पाहिला तर कसा आहे बेटा तो? अवे फ्रॉम बॉडी आहे. सो अवे फ्रॉम बॉडी असेल तर काय घ्यायचं बेटा? अवे फ्रॉम बॉडी असेल तर घ्यायचं तो पॉझिटिव्ह. फॉर एक्झाम्पल, पहिल्या पार्टवर जर आपण लोड दाखवला तर तो 20 किलो न्यूटन ए बी पार्टवर अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, ऍक्शन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन पहिल्या पार्टसाठी. तुम्ही म्हणाल सर पहिल्या पार्टवर फाईव्ह पण काय आहे, फाईव्ह कन्सिडर करायचं, बीचा पहिलेचाच पार्ट कन्सिडर करायचं. हे झालं लोड ऑन फर्स्ट पार्ट. नेक्स्ट बेटा लोड ऑन पार्ट बीसी. बीसी वर किती लोड ऍक्ट होईल? तर बीसी वर किती लोड ऍक्ट होईल बेटा? हा तुमचा पहिला पार्ट, त्यानंतर हा तुमचा दुसरा पार्ट. ठीक आहे, तर पहिल्या पार्ट वर ए बी वर लोड आहे 20 किलो न्यूटन. नेक्स्ट लोड आहे बेटा 5 किलो न्यूटन. ठीक आहे, तर आपण काय बोललो आहे का, जिथे तो पार्ट एंड होतो बेटा त्याच्या पूर्वीचेच काय करायचे, फक्त लोड कन्सिडर करायचे. जसं की तो बी वर काय होतो, एंड होतो, तर आपण काय करतो बेटा, बीच्या पहिलेच त्याला कट करतो. येस, सी वर एंड होतो तर सीच्या पहिलेच त्याला काय करतो, कट करतो. आणि चेक करतो आपण किती लोड आहे, किती लोड आहे बेटा पहा, सेकंड पार्टवर किती लोड झाले, 2 लोड झाले. तर पहिला लोड पहा बेटा सेकंड पार्ट पासून दूर जातोय का सेकंड पार्ट कडे जातोय? दूर जातोय. सो अवे फ्रॉम बॉडी पॉझिटिव्ह. फाईव्ह पहा बेटा सेकंड पार्ट कडे जातोय का सेकंड पार्ट पासून दूर जातोय? सेकंड पार्ट कडे जातोय. सो टुवर्ड्स द बॉडी निगेटिव्ह, अवे फ्रॉम द बॉडी पॉझिटिव्ह, टुवर्ड्स द बॉडी निगेटिव्ह. तर हा सेकंड पार्ट साठी जो 20 किलो न्यूटन आहे तो काय, अवे फ्रॉम बॉडी पॉझिटिव्ह. आणि 5 किलो न्यूटन जो आहे तो सेकंड पार्ट कडे येत आहे म्हणजे टुवर्ड्स द बॉडी. तर टुवर्ड्स द बॉडी काय घ्यायचं, निगेटिव्ह. तर 20 मायनस 5 15. सो 15 किलो न्यूटन आहे बेटा, किती न्यूटन होईल? तसंच हा किती न्यूटन होईल? ठीक आहे, आता लोड ऑन लास्ट पार्ट. तर कोणता लोड घ्यायला सांगितलं होतं बेटा मी? लास्ट. किंवा मग कॉन्सेप्ट वाईज जरी गेलो तरी तेवढाच आन्सर आहे, ते चेक करून घेऊ आपण. हा फर्स्ट पार्ट, हा तुमचा सेकंड पार्ट, आणि हा तुमचा थर्ड पार्ट. जिथे थर्ड पार्ट एंड होतो आहे त्यापूर्वीच काय केलं बेटा मी, त्याला कट केलं आणि चेक केलं की किती प्रकारचे लोड आहे तिथे. एक आहे इकडे 20, सेकंड आहे इकडे राईट साईडला किती 5, आणि 10 आहे लेफ्टला, हा येणार नाही, 10 आहे लेफ्ट. थर्ड पार्ट साठी लोड काढायचा, याला म्हणतो मी लोड ऑन पार्ट सीडी, त्याला पित्री म्हणू आपण. तर पित्रीसाठी बेटा ओके, पित्री जो आहे चेक करा, थर्ड पार्ट साठी हा 20 अवे फ्रॉम थर्ड पार्ट आहे का टुवर्ड थर्ड पार्ट आहे? अवे फ्रॉम थर्ड पार्ट पॉझिटिव्ह. बेटा 5 टुवर्ड जो थर्ड पार्ट आहे का अवे फ्रॉम थर्ड पार्ट आहे? टुवर्ड्स द बॉडी निगेटिव्ह. 10 अवे फ्रॉम 3 आहे का टुवर्ड्स द 3 आहे? अवे फ्रॉम 3. सो 10 प्लस 20 30, 30 मायनस 5. तो पहा बरं क्रॉस चेक बरोबर आहे का बेटा, लास्ट लोड 25 आहे की नाही चेक करा. येस ऑर नो, क्रॉस चेक आहे.
लास्ट लोड आहे 25. ठीक आहे, त्यानंतर काय काढायचं आहे आपल्याला, इलॉंगेशन ऑफ द बार. इलॉंगेशन ऑफ द बार काढण्यासाठी फॉर्म्युला बनवलेला आपण 1/E. ही किती आहे बेटा, इथे पहा ई आहे 200 GPa. त्याला कन्वर्ट केलं बेटा आपण कशामध्ये, एमपीए मध्ये, 200 × P1. पी वन काढलाय बेटा आपण, किती आहे पी वन, पी वन आहे 20, एल वन आहे 1 × 10³, डी वन आहे 15. सो पी वन 20 × 10³, एल वन 1 × 10³, ए वन 5/4, डी वन स्क्वेअर, डी वन 15² प्लस पी टू, पी टू 15 × 10³, एल टू 2, डी टू 20. सो किती येतो बेटा, 15 × L2 2 × 10³, ए टू 5/4, डी टू स्क्वेअर, डी टू 20 प्लस पी थ्री बेटा, पी थ्री 25 × 10³, एल थ्री, एल थ्री इज 1 एंड डी थ्री, तो 5/4, 15² बेटा. यामध्ये काय करायचं, एवढं लांब लचक कॅल्सी मध्ये ठेवत बसायचं नाही, टाइम वेस्ट नाही करायचं. यामध्ये शॉर्टकट काय करायचं पहा, डेल्टा एल 1/200 × 10³ ऍज इट इज. इथे पहा 10³ किती होईल, 10⁶. इथे इथे प्रत्येक ठिकाणी काय 10⁶ मिळेल, तो 10⁶ काय करून घ्यायचं, कॉमन 5/4 पण काय बेटा, कॉमन. तर 1/5/4 पण काय केलं बेटा मी, कॉमन. ठीक आहे, आता राहणार काय, 10³ कॉमन काढलंय, 20/15² कॅल्सिवर काय ठेवायचं, 20/15² प्लस 10³ कॉमन, 15 × 2 upon 20² इथे पण 10³ कॉमन, 25 × 1 upon 15² असं ठेवा. कॅल्सीवर जर तेवढ्या व्हॅल्यू ठेवत बसलात तुम्ही, तो विचार करा किती टाइम वेस्ट होईल तुम्ही. अँड फ्रॉम दॅट डेल्टा एल इज कॅल्क्युलेट 1.75. ओके, पॉझिटिव्ह आन्सर, पॉझिटिव्ह साइन इंडिकेट दॅट एक्सटेन्शन ऑर इलॉंगेशन, लेंथ वाढत आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, एक्सटेन्शन, एक्सटेन्शन ऑर इलॉंगेशन म्हणायचं. गॉट इट, समजलं सर्वांना, इझी आहे टॉपिक. तर या टॉपिक मध्ये आपल्याला नंबर ऑफ व्हेरिएशन्स पाहायला मिळेल, कुठे एरिया सेम, कुठे एरिया डिफरंट, कुठे लोड डिफरंट, कुठे लोड सेम. ठीक आहे, तर कुठे ई सेम, कुठे ई डिफरंट. तर अशा पद्धतीचे सर्वे प्रॉब्लेम जे आहे ते सिम्पली आपण एका फॉर्म्युलेने सॉल्व करू शकतो. या मग जे कॉमन असेल किंवा जे सेम असेल प्रत्येक पॉर्टवर ते कॉमन घ्यायचं, कॅल्क्युलेशन कमी होईल. तुम्ही इथेही ठेवाल तरी आन्सर तेच येणार, पण कॅल्क्युलेशन वाढेल. म्हणून ई सेम असेल तर ई कॉमन घ्या, पी सेम असेल तर पी कॉमन घ्या, ए सेम असेल तर ए कॉमन. आणि लोड जर सेम नसेल तर एक स्टेप वाढेल तुमची, प्रत्येक पार्टवर तुम्हाला लोड काढावा लागेल. पण लोड काढायचं कॉन्सेप्ट कसं आहे, जिथे तो पार्ट एंड होतो त्याच्या पूर्वीचेच काय करायचे, फक्त लोड कन्सिडर करायचे एका साईडचे. ए बी बी वर एंड होतोय, बीच्या पहिलेच पाहायचं, बी सी सी वर एंड होतोय, सीचा पहिलेच पाहायचं, सी डी डी वर एंड होतोय, डीचा पहिलेच पाहायचं. अशा पद्धतीने काय करायचं, लोड काढून घ्यायचा प्रत्येक पार्टवरचा, आणि प्रत्येक पार्टवरचा लोड काढल्यानंतर
शेवटी मग काय करायचं बेटा, टोटल चेंज इन लेंथ, टोटल एक्सटेंशन ऑफ द बार, डेल्टा एल वन, डेल्टा एल टू, डेल्टा एल थ्री. डेल्टा एल चा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलाय हुक्स लॉ वरनं, पीएल बाय ई, पीएल बाय ई, पीएल बाय ई. कॉमन असेल ते कॉमन काढा, आफ्टर दॅट पुट द व्हॅल्यू, गेट द. काही अडचण, काही डाऊट, समजा टॉपिक. उद्या जाऊ मग नेक्स्ट टॉपिक कडे आपण, त्याला म्हणतात युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म बार. तर काय पाहिलं आपण, चेंज इन लेंथ इन युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म बार. नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू आपण कंपोजिट बार्स. काय पाहू आपण, कंपोजिट बार्स. ठीक आहे, एक होमवर्क देऊ बेटा, सॉल्व करा.